मंगळवेढ्यातील मरवडे येथील भक्ती चव्हाण आणि नम्रता चव्हाण या दोन मुलीच्या विषबाधेतून झालेल्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात सोलापूर SP तेजस्वी सातपुते यांनी गंभीर दखल घेतली आहे. सोलापूर अधीक्षक सातपुते यांनी पोलीस निरीक्षक रणजित माने यांची मंगळवेढा पोलीस ठाण्यात तात्काळ नियुक्ती केली आहे. या गुन्ह्याच्या तपासाबरोबरच मंगळवेढ्यातील घडलेले दरोडे सारख्या गुन्ह्याचा तपासही करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले आहेत. मरवडे येथील भक्ती व नम्रता चव्हाण या दोन बहिणीचा डेअरीतून आणलेले बासुंदी सिरकण खालीने विषबाधेतून मृत्यू झाला होता, तर आई वडील अत्यावस्थेत दवाखान्यात होते. चव्हाण कुटुंबियांना मुलाऐवजी केवळ दोनच मुली होत्या, त्या मया झाल्याने त्यांच्या कुटुंबाचा आधार तुटला आहे. चव्हाण कुटुंबीय मंगळवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यास आल्यानंतर पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांनी फिर्याद घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप आहे. तसेच मंगळवाडा शहरात संजय हजारे, मंदकिनी सावजी, पडळकर वाडी येथे नकुशा कोंडिबा मदने हिचा दरोडेखोरांनी खून करून अंगावरील दागिने लुटून नेले अशी गंभीर घटना घडली आहे. असताना सतत पडणाऱ्या दरोड्यामुळे नागरिकात असुरक्षिततेची भावना आहे. परिणामी कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात पोलीस निरीक्षक गुंजवटे यांना अपयश आल्याने याविरोधात जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली DYSP कार्यालय मंगळवेढ्यासमोर 3 जानेवारीपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. आठवडाभर सुरू असलेल्या आंदोलनाची गंभीर दखल सोलापूरच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी घेतली आणि त्याप्रमाणे त्यांनी ही कारवाई केली आहे.